सर्वांना सप्रेम नमस्कार, जय हरी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरित्रपर अभंगाचं चिंतन क्रमांक 82 आज आपण या ठिकाणी समजून घेऊयात। कालच्याच म्हणजेच चिंतन क्रमांक 81 अभंगाचा आशय आपण काय पाहिला, तर ज्यात तुकोबाराय असं म्हणतात की माझ्या आयुष्यात काहीतरी हेतू आहेत आणि म्हणून माझी विचार प्रक्रिया ही निरंतर चालू असते। आता काही लोकांच्या भीतीनं मी काय माझा विचार करायचं बंद करायचं का काय, हा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित करून काय त्यांचं म्हणणं आहे ते कालच्या अभंगामध्ये आपण पाहिलं। आता आजच्या चिंतन क्रमांक 82 अभंगाचा आशय काय, तर ज्यात ते असं म्हणतात की काही लोक जळतं लाकूड लावून कदाचित मला मारून टाकतील का काय, अशी शंका तुकोबारायांना त्या ठिकाणी ठामपणे आलेली होती आणि तेच या अभंगाच्या माध्यमातून अत्यंत स्पष्टपणे त्यांनी आपली भावना व्यक्त केली। म्हणून अत्यंत गांभीर्याने आपल्याला सुद्धा हा अभंग या ठिकाणी समजून घ्यावा लागेल। या अभंगात तुकोबाराय काय म्हणतात, तर लावणी कोलीत माझा करीतील घात, ऐसे बहुतांचे संधी सापडलो खोळेमध्ये, पाहतील ओने तेथे देती अनुमोदने, तुका म्हणे रिघे पुढे नाही झाले धिगे। तुकोबारायांना म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं काम विठ्ठलापुरतंच मर्यादित असतं, तर कुणी त्यांना मारून टाकणार आहे अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झालीच नसती। चांगल्याचं भलं करायचं असेल तर वाईट लोक अंगावर येणारच हे ठरलेलंच असतं। खंत याची वाटते की जर कुणी आपल्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली असेल तर त्याची आपल्याला पुसटशी कल्पनाही असू नये। मग हे सामान्य लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे। काही लोक तुकोबांचे पक्के वैरी बनले होते आणि ते त्यांचा जीव घेण्या इतपत खालच्या थरावर जातील याचीही कल्पना त्यांना आलीच होती। दुसऱ्या एका ठिकाणी ही शंका व्यक्त करताना तुकोबाराय काय म्हणतात, तर मद या लोकांचे न साहे आघात देखणे प्रचित जीव घेती। म्हणजेच काय, तर माझी सहनशक्ती संपत चालली, आता मला या लोकांचे घाव अजिबात सहन होत नाहीत। पाहायला गेलं तर मला असा अनुभव येतो आहे की हे लोक माझा जीव घेतील, कदाचित हे लोक मला मारून टाकतील। तुकोबांना काम करताना अनेक यातना सहन कराव्या लागल्या। कीर्तनात गोंधळ, कीर्तनावर बंदी, लिहिण्यावर बंदी, घरावर जप्ती, वडिलोपार्जित सावकारकी केलेल्या गावातच नेमके गाढवावरून धिंड, बहिष्कार, हकालपट्टी, गाथा बुडवणे इत्यादी प्रकारे छळ करूनही ते मात्र आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत। फार तर तुका म्हणे दुःखे उबगला जीव म्हणून किव भाकी देवा, म्हणजे या सर्व दुःखांनी मात्र माझा जीव फार उबगून गेलाय, या जीवाचा मला आता कंटाळा आलाय, असा उद्वेग मात्र त्यांनी जरूर व्यक्त केलेला आहे। आणखी एका ठिकाणी तर स्पष्टपणे या लोकांबद्दल सांगताना ते असं म्हणतात की बोली मैदाची बरवी वाटे अंतरी घालावे फासे, टिळा टोपी माळा कंठी अंधारी नेवनी चेपी घाटी। म्हणजे हे लोक बोलताना फारच गोड बोलत असतात असं वाटतं, पण यांच्या मनात मात्र समोरच्यावर फास टाकून त्याला कसं बंदिस्त करता येईल असा विचार ते करत असतात। त्यांच्या कपाळावर टिळा असतो, डोक्यावर टोपी असते, गळ्यात भरपूर माळाही असतात, पण हेच लोक विरोधकाला अंधारात नेऊन त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकणारे सुद्धा असतात असं स्पष्टपणे तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुकोबांच्या शत्रूंमध्ये अशा लोकांची कमी नव्हती आणि म्हणूनच त्यांनी वरील अभंगात हे लोक मला जळतं लाकूड लावून माझा घात करत जाळून मारून टाकतील अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे। लावणी कोलीत माझा करीतील घात अशा शब्दामध्ये त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे। आणि पुढे तर ते असं म्हणतात की मी अशा खूप साऱ्या लोकांच्या तावडीत सापडलो असून यांच्या कचाट्याच्या घेऱ्यात यांनी मला जखडून ठेवलं आहे, लाकडाच्या फटीत रुतून बसावं असं यांनी मला केलं आहे, ऐसे बहुतांचे संधी सापडलो खोळेमध्ये। हे लोक माझ्या हत्येला माझ्यात काहीतरी कमी असल्याचं शोधतील आणि त्यांच्यातच एकमेकांना मी गुन्हेगार असल्याचं अनुमोदन देतील, सगळेच होला हो म्हणत माझ्या हत्येला योग्य ठरवतील,
पाहतील उणे तेथे देती अनुमोदने, अशा सुद्धा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या हत्येचं समर्थन हे लोक कशा पद्धतीनं करतील असं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात की माझ्या हत्येची शंका मनात निर्माण झाल्यापासून मला असं वाटतंय की इथून पुढचं माझं आयुष्य सुखानं जाईल अशी काही शक्यता आता वाटत नाही, कारण आत्तापर्यंत या लोकांकडून माझ्या आयुष्याची खूपच अवहेलना झालेली आहे. तुका म्हणे रिघे, पुढे नाही झाले धिगे, पुढं काही आता व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही, अशा पद्धतीची शंका मात्र तुकाराम महाराजांनी या ठिकाणी घेतलेली आहे. मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुकाराम महाराजांनी हे सगळं कुणासाठी केलं, तर तुकाराम महाराजांनी तुम्ही आम्ही शहाणे व्हावं, तुमच्या आमच्यामध्ये ज्ञान यावं, तुम्ही आम्ही कुठंतरी एक चांगल्या विचारानं एकत्रित आलं पाहिजे, काम केलं पाहिजे, यासाठी तुकाराम महाराजांनी या सगळ्या लोकांची दुश्मनी अंगावर घेतलेली होती. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांना आलेली शंका मात्र या अभंगाच्या माध्यमातून स्पष्टपणे व्यक्त केली. आपण हे या ठिकाणी समजून घेत आहोत. खरं तर आपण या अभंगातून काय शिकलं पाहिजे, तर मला असं वाटतं की करीत असलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी थोड्या थोड्या दुःखाला सहज दूर करता आलं पाहिजे. जसं तुकाराम महाराजांनी अनेक संकटं येऊ दिलीत पण आपल्या ध्येयापासून ढळले नाही. दोन, आपलं मत स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे, जसं या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज स्पष्टपणे बोलले. आणि तीन, इतरांसाठी थोडं द्या, निश्चितच भरपूर परत मिळणार हे मात्र नक्की. या ठिकाणी चिंतन क्रमांक 82 या अशा पद्धतीने आपण समजून घेतला. आता यातूनही तुकाराम महाराज अगदी 100% पार खचून गेले असं मात्र म्हणता येणार नाही, म्हणजे एवढी शंका त्यांना व्यक्त होऊन सुद्धा ते मात्र ढळले नाही. उलट पुढच्या एका अभंगामध्ये, म्हणजेच उद्या मी जो 83 क्रमांकाच्या चिंतनपर अभंगाचं विश्लेषण करणार आहे त्या अभंगाचा आशय काय असणार आहे, तर मला धडका देणाऱ्यांनो तुमचं डोकं फुटेन पण मी काही विचलित होणार नाही, ही अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी निक्षुणपणे आपल्यावर अशा पद्धतीचा हल्ला करणाऱ्या असा कट कारस्थान करणाऱ्या लोकांना अत्यंत व्यवस्थित आणि निक्षून सांगितलेलं होतं. हे आपण उद्याच्या चिंतन क्रमांक 83 पाहणार आहोत. आपण हे सगळेजण या ठिकाणी समजून घेत आहात, याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंट करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून बेल चिन्हावर क्लिक करा.